बर माझं काय म्हणायचं सर, तुमच्या इथं मराठा समाजाचे विद्यार्थी येत नाही का? येते ना मग तुम्ही कसं काय डायरेक्ट बोलता मग तुम्ही मराठा समाजाच्या विरोधामध्ये? हा मराठा समाजाच्या विरोधामध्ये कसं काय बोलता मराठा समाजाच्या विरोधात नाही बोललो, तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले का तुम्ही? मग अहो सर तू एक सांगा, तो छगन भुजबळ तुम्हाला वाटत नाही का तुम्हाला तो पॉलिटिक्स करतो म्हणून? आता मला हे सांगा, मी तो बघा सर ऐका ना, बघा तुमच्यावर फार प्रेम ऐका तुम्ही तुमच्यावर फार प्रेम आहे ना सर, तुम्ही बघा सर म्हणून तुमचं रिस्पेक्ट आहे, पण ऐका ना तुम्हाला एक पण वाईट बोलते पण तुम्हाला वाटतं का छगन भुजबळ पॉलिटिक्स करतो म्हणून? छगन भुजबळ नाही, मराठा समाजासोबत सगळेच जण पॉलिटिक्स करून राहिले, तुम्हाला तेच समजून नाही राहिलं? अच्छा म्हणजे मराठा समाज सगळे आपले मराठी नेता ना, मराठी नेता ऐका ना सगळ्यात सगळ्यात बघा तो सांगतो ते नितेश छगन भुजबळ करून राहिला, देवेंद्र फडणवीस बी पॉलिटिक्स करून राहिला, तुम्हाला तेच तर समजून नाही राहिलं? आणि म्हणजे आपले ते हे नारायण राणेचे ते कोंबडी चोर पोरग ते अंड ना ते तो मराठाच होय, तो मराठा कुठे आहे काय ते मराठाच्या नावाने जगणारे भरपूर आहे सर. बघा आता लोक म्हणतात मराठा जात नाही, लोक जेव्हा तुम्ही मराठा आहे ना तुम्हाला आरक्षण पाहिजे का नाही? हो तर तुम्ही काय करा, तुम्ही पहिले एखादा चांगला संविधानाचं नॉलेज असणारा तुम्ही सगळ्यात पहिले काम करा सर, ओबीसी जरा मोठा मेळावा घ्या की जरांगे पाटलापेक्षा मोठी अगर तुम्ही सभा घेतली ना तेवढी मोठी सभा घ्या सर, कारण की ओबीसी समाज भरपूर आहे बरं का, नावी समाजाचे किती आमदार आहे, धोबी समाजाचे किमती आमदार तेवढे सांगा तुम्ही आहेच नाही ना. आणि मग काय बाकीचे मग म्हणजे दिसत त्या ओबीसी नावावर लोकांनी घर भर ऐका ना, हॅलो बघा कोणत्या समाजाच्या विरोध नाहीये सगळ्यात बघा भागवत कराड साहेब हॅलो, फक्त पंकज मुंडे यांना फेल करण्यासाठी तो व्यक्ती दिलेला आहे ओबीसी मधून, कोण? भागवत कराड, त्याची नगरसेवकाची लायकीने तो त्याला बनवलं, अंबाचा दानवे ज्यांनी मराठा मोर्चामध्ये धिंगाणा केला त्या व्यक्तीला काय आज विरोधी पक्षाने दिले फक्त मराठा धिंगाणा करायला, आणि त्यानंतर ना संजय राऊत एकदम फेल थर्ड क्लास माणूस मराठा मोर्चाला मुक्काम होतो त्याला पद दिलेलं आहे, पण कोणते नावी धोबी समाजाचे गोरगरीबा दिलेले नाही, आणि सगळ्यात सांगत सगळ्यात जास्त ओबीसीच ओबीसीवर अन्याय करतोय. हॅलो ओबीसी हा 54% आहे आणि त्याला आरक्षण 19% आहे, सगळ्यात पहिलं आंदोलनाचा विषय असायला पाहिजे का जाती न्याय? फक्त तुम्ही सर बघा तुम्ही सर तुम्हाला बघा मला तर तुम्हाला इतके शिव्या द्यायचा विचार पण देऊ शकत नाही, कारण तुम्ही गुरु आहे, गुरु मध्ये जर मराठा असतील एससी समाज शिवा देऊन का जाणार आहे, मला शिवा देऊन का करणार आहे? तुम्ही गुलाम झाले छगन भुजबळ ते आता तुम्ही कधी तुम्ही पक्षाची कोणती आहे, तुमची कास्ट कोणती आहे? बरं ठीक आहे बघा तुम्ही जात विचारणं पाप आहे, तुम्ही कोणत्या समाजामध्ये येता ओबीसी मध्ये? कुणबी आहे मी. मराठा कुंभी का? कुणबी आहे मी. कुंभी मराठा मध्ये कुंभी येते तीच का? हो का म्हणजे नावी कुंभी धोबी कुंभी असं काहीतरी आहे का? नाही. मग शेट लागले का तुम्ही तिथं मराठा कुंभी असून? अजून काही बोलायचं आहे तुम्हाला? तुम्हाला लाज वाटली पाहिजे ना, कुंभी म्हणजे मराठा कुंभीचे तुम्ही. अजून काही बोलायचं आहे का तुम्हाला? बोलायचं नाही, तुम्ही तुम्ही सांगा ना मग तुम्ही तू धोबी कुंभी बाबा मी. अरे बयाडा तुला समजते का आरक्षण कसं भटते? अरे तुला काय तू कोणतं कुंभी धोबी कुंभी आहे का नाभी कुंभी सांग ना, तुला समजते का? तुला सुध बोलून राहिलो तर तुले मध्ये नको म्हणू ऐक ना, मग काय करतो तुले सुध तुझ्या माची कुंभी काय म्हणलं सांग ना, तू ओबीसी मध्ये तुला काय विचारतोय मी की तू नाभी कुंभी आहे का कुंभी कुंभी सांग ना, मराठा कुंभी आहे ना तू, तू कोणता कुंभी सांग? मी सांगतो शेतकरी बघा धोबी पण कुंभी ते पण शेती करतात, मग आहे नेमकं हायकोनाची अवलात कुंभी आहे म्हटलं समज, कोणता कुंभी धोबी कुंभी आहे का नाभी कुंभी आहे साल्या जास्त बोलू तुझ्या मायचा पोलीस स्टेशनला देतोय मग.